अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शैक्षणिक वर्ष 2019-20 ला 17 जून पासून सुरुवात झाली असताना जामनेर तालुक्यातील ढालगाव येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले 3 शिक्षकांपैकी एकही शिक्षक उपस्थित नसल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टी मिळाली होती। यामुळे ग्रामस्थ संतप्त होत आपल्या पाल्यांसह पंचायत समितीचे शिक्षण विभाग गाठले असता गट शिक्षण अधिकारी वाडकर यांनी तालुक्यात 84 शिक्षकांची आवश्यकता असताना मात्र उर्दू माध्यमाचे फक्त 50 शिक्षक कार्यरत असल्याने ही परिस्थिती निर्माण झालेली असून बदली झालेल्या शिक्षकांना ढालगाव या शाळेत नवीन शिक्षक येईतोपर्यंत ढालगाव शाळेतून कार्यमुक्त करणार नसल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले। आलेल्या विद्यार्थ्यांना सभापती नीता कमलाकर पाटील यांच्यातर्फे वह्यांचे वाटप करण्यात आले तर अरफाज एज्युकेशन सोसायटी जामनेर यांच्या मार्फत बिस्किट व पाण्याचे पाऊच वाटप करण्यात आले। जामनेर तालुक्यातील ढालगाव या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व शिक्षकांच्या बदल्या ह्या करण्यात आलेल्या आहेत। तेथील जिल्हा परिषद या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकही शिक्षक नाही असे तेथील गावकऱ्यांचे हे म्हणणे आहे। ते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक आले पाहिजे, त्यासाठी ढालगाव येथील नागरिकांनी आज पंचायत समिती हे गाठलेले आहेत। तर आपल्यासोबत ढालगाव येथील काही नागरिक हे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भातील माहितीही जाणून घेणार आहोत। आमच्या शाळेमध्ये 185 मुलं असून आमच्या शाळेच्या जे शिक्षक आहे त्यांच्या बदल्या झाल्या। आतापर्यंत एक बी शिक्षक नाही, आम्ही मुलाले कसं शिकवायचं याच्यासाठी आम्ही पंचायत समितीमध्ये आलो आहे। आणि आमची सरकारला मागणी आहे की आमचे 3 शिक्षक जोपर्यंत आमचे 6 शिक्षक जो येणार नाही तोपर्यंत आम्ही 3 शिक्षकांना सोडणार नाही असं आमचं म्हणणं आहे। जे ढालगाव ग्रामपंचायतचे 185 पट संख्या आहे शाळेची आणि 8वीपर्यंत वर्ग आहे, तर आमचं सरकारची मागणी आहे की बाई गरिबांची मुलं आहे, पैसेवाल्यांचे नोकरीवाल्यांची मुलं तर ते ट्युशन देऊन शिक्षण करून घेतील, पण हे गरिबाची मुलं शिक्षण कसं काय करतील। 3 शिक्षक ज्यामध्ये 8वीपर्यंत वर्ग आहे आणि 3 शिक्षक आहे, त्याच्यामधून मी 303 शिक्षकांची तुम्ही बदली करून घेतली दुसऱ्या ठिकाणी, ते गरिबाच्या मुलांना शिक्षण करावं कसं। आणि वर्ग 8वीपर्यंत 3 शिक्षक शेतबी 3 शिक्षकांची तुम्ही बदली करताय, तर मी गरिबाच्या मुलांना शिक्षण करावं कसं। हा ट्युशन द्यायला त्याच्यापैकी 200 रुपये 100 रुपये मजुरी करून हे पोट भरताय, ते मुलांचं शिक्षण करतील कसं। म्हणजे बाहेरगावी जाण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे भाड्यालासुद्धा पैसे नसतात, तर ते बाहेरगावी जाऊन कसे काय शिकतील। गावामध्ये जे 8वीपर्यंत शाळा आहे त्या शाळेमध्ये आम्ही मुलांना शिकवू शकतो आणि 8वीपासूनच जो आहे बाहेर गावाला जो आहे दाखला पण होतो, हॉस्टेलला पण जो आहे ॲडमिशन होऊ शकतं। आणि इथंच जर पायात जर आमचा कच्चा केला तर आम्ही बाहेर शिक्षण कसं काय घेऊ आणि मुलांना शिक्षण कसं काय देऊ, याबद्दल आम्ही पंचायत समितीला आलेलो आहे। आमचं म्हणणं आहे की बा आमच्या मुलांसाठी कम से कम 7 शिक्षक पाहिजेत, हां, तर आमचे मुलं काही ना काही प्रगती करेल। जंगला ना राहणार, आम्हाला आदिवासी लोक आहे, जंगला ना राहणार आहे, इथे इकडे तिकडे राहणार आहे, खेकडे मासोळे धरणार आहे, आता काही ना काही शिक्षणाकरता लागले, तर त्या आता ते शिक्षक बी आहे ते बी चालले गेले, त्याच्या मुलांचे शिक्षक कसं व्हा, त्याच्याकरता आम्ही पंचायत समिती मुलं घेऊन और महिला मंडळ महिला घेऊन इथे आलो आहे। ही आमची विनंती की आम्हाला 7 शिक्षक पाहिजेत। आम्ही आदिवासी लोक आहे, तर ते पोरायची जिंदगी तर झालीच बरबाद, आता 10 रुपये प्यायला लागून गेले हे बारीक पोरं, ते लोक शिकवर आले, जो मुलगा घरी राहिला त्याला घरी घरपोच येऊन सनी घेऊन जाता, आणि ती 6 मास्तर राहायचं काम, 3 मास्तर करू आले, तर ते बी मास्तर नको म्हणता, आता मग पोरायचं झाले आमच्या जिंदगाने बरोबर, आता लेकरायची बी करा का, पण त्यांची बदली करू नका बा, आम्हाला अजून एक तरी पाहिजेत,
चार पाहिजे आम्हाला शिक्षक. आमच्या शाळेमध्ये का 185 मुलं आहे, तर आमचे 3 सर शिकवत होते आम्हाले, तर ते बी त्यांची बदली होऊन गेली, तर आमच्या शाळेला कुलूप लागेले. तर आता तर आम्हाला 4 मुलं पाहिजे, 4 शिक्षक पाहिजे ना आम्हाला. आणि तेच नाही मग म्हणत असतील तर ते सर आम्हाला वापस पाहिजे. आपल्यासोबत गट शिक्षण अधिकारी आदिनाथ वाडकर हे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भात माहितीही जाणून घेणार आहोत. काल ऑनलाईन बदल्या 17 तारखेला शिक्षकांच्या झाल्या, त्याच्यामध्ये उर्दूची पदं ही जास्त रिक्त राहिलेली आहेत, त्यामुळं शून्य शिक्षकीच्या 5 शाळा निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यामुळं ढालगावसारख्या ठिकाणी 3 शिक्षक कार्यरत होते, त्या तिन्हीच्या तिन्ही शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळं 0 शिक्षक झाल्यामुळं आज पंचायत समितीला ते सर्व विद्यार्थी आणि पालक इथं उपस्थित होते, त्यांना तात्पुरती बदल्या झालेल्या शिक्षकांचीच परत फेरनियुक्ती करून पुढील आदेश होईपर्यंत त्या शाळेवरती काम करण्याचे आदेश आज दिलेले आहेत. त्यामुळं ढालगावचा आज तात्पुरता प्रश्न मिटलेला आहे. एकूणच 84 पदं आपली मंजूर आहेत, त्यापैकी 34 पदं ही अजूनही रिक्त आहेत, ती शासनाकडून भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षक शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना नसल्यामुळे ते विद्यार्थी आपलं भवितव्य घडवेल कसे, त्यांना त्यांचे शिक्षण कसे घेता येईल असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. कॅमेरामन शेख सुपियांसह मी पूजा बोरसे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.